तर सावरली चांगला देखील इथे सावराव लागेल या गोलंदाजांना चांगल्यापैकी धावा रोखण्याच्या दृष्टीने. आणि पुढच्या चेंडू पायात मिळाल्यानंतर त्याचा मात्र परिणाम पाहतो की चेंडू सीमेपार लांगडून एक वन एवन क्वालिटीचा दर्जेदार षटकार. खेळताना अतिशय नवचैतन्य पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त ही बॅटिंग पुढच्या चेंडूवर देखील आघात पोहोचवणार. आणखी एक मल्टी हिट गेली गेली आहे आणि आणखी एक चेंडू बघा तिथे पत्रे कोसळू शकतात हे आपण वारंवार सांगतो. आणि दुखताच एक तुकडा जे पडला खाली या दरम्यान आपल्या तिथल्या क्षेत्रक्षण थोडस आपल्याला बचाव ठेवावा लागेल. आणि दरम्यान परिणाम पाहतो की षटकार आणखी एक येतोय. चार चेंडूमध्ये तीन षटकार आले आहेत. धावसंख्या झपाट्याने पोहोचले पलकावर ती आता मात्र 34 धावा 34. तर आता सगळी सूत्र आपण पाहतो मैदानात नितेश निमसे घेताना. हॅट्रिकची संधी आहे विकेटवर. षटकारांची हॅट्रिक होईल का? तर यस हो गई. जबरदस्त टोले तीन षटकार ठोकले गेलेत आणि बक्ष हिट मारल्या गेल्यात. नर्वस गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढच्या चेंडूवर देखील आणखी एक फटका आणि आणखी एक चेंडू मल्टी हिट. इथे प्रेक्षकांना संधी होती. तर विशाल षटकामधून पुढचा चेंडू यायचं. पुन्हा एकदा मात्र शॉट ऑन द पूल आणि चेंडू. पुन्हा एकदा मात्र हा पाचवा षटकार पाहतो आपण लगातारचा. पाच षटकार टोकले नक्कीच विक्रम होईल का या स्पर्धेमधला. सलग सहा षटकारांचा कारण पाच तर मारले गेले आतापर्यंत. आणि धावसंख्या 50 पलीकडे जाऊन पोहोचलेली फलकावर ती 53 धावा 53. अतिशय जबरदस्त टोले जेव्हा फटके म्हणजे आपण पाहतोय त्यामुळं दबदार सुरुवात. आणि पुढच्या चेंडू हा सहावा षटकार लगातारचा पाहायचा मिळतो. आणि सहावा षटकार टोकताना विक्रम झाला या स्पर्धेतला.